सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे। सीके मराठी। सांगलीत एसटीच्या संपकरी एसटी वाहकाचे हृदय विकाराने निधन झाले आहे। आर्यन पाटील असे या वाहकाचे नाव असून एसटी संपांच्या विवेचनेतून हा प्रकार घडल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। मृत पाटील यांच्या मृतदेहावर कौलापूर या मूळ गावी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शासनाने एसटी कर्मचारी आर्यन पाटील यांच्या कुटुंबांचे पुनर्वसन करण्याची मागणी पुढे येत आहे। मृत आर्यन पाटील हे 17 वर्षापासून एसटी सेवेत वाहक म्हणून काम करत होते। एसटीच्या संपाच्या पहिल्या दिवशी ते आंदोलनात सहभागी झाले होते, त्यानंतर ते गेले 3 दिवस आंदोलकांकडे आले नाहीत। या दरम्यान ते एसटीच्या संपाबाबत सर्व कर्मचारी यांच्याशी सातत्याने संपर्कात होते, तर आपल्या नोकरीबाबत ते सतत सर्वांशी बोलत चर्चा करत असायचे। एसटीचा संप लांबत चालल्याने पाटील हे तणावात होते। आज सकाळी ते घरीच असताना त्यांना चक्कर आली। यावेळी नातेवाईकांनी त्यांना तात्काळ सांगली सिव्हिलला दाखल केले, मात्र त्या ठिकाणी त्यांना मृत म्हणून घोषित करण्यात आले। या घटनेची माहिती कळताच संपकरी एसटी कर्मचाऱ्यांनी सांगली सिव्हिलला धाव घेतली, तसेच मृत वाहक आर्यन पाटील यांना श्रद्धांजली वाहिली। यावेळी मृत पाटील एसटी संपाच्या तणावाखाली होते, यातूनच त्यांना त्रास झाल्याचा आरोप नातेवाईकांनी केला आहे। तर मृतदेह त्यांच्या मूळ गावी पाठवण्यात आल्याचे पोलिसांनी स्पष्ट केलं। सी के मराठी न्यूज मुख्य संपादक चंद्रकांत खरात, सांगली। माझे नाव संतोष कुमार नामदेव पाटील। माझा भाऊ राजेंद्र निवृत्ती पाटील हा कंडक्टरपदी सांगली आगारात 17 वर्षापासून कार्य करत होता। सदर एसटी महामंडळाचे संप ते काही चालू असल्यामुळे पहिल्या दिवशी तो गेल्याच नाही, दुसऱ्या दिवशी मानसिक तणाव टेन्शन असे आल्यामुळे तो घरीच होता। सहभागी असून देखील तो तब्येत नसल्यामुळे घरी होता। त्या 2-3 दिवस त्यामुळे त्याला तणावामुळे एक चक्कर आल्यामुळे त्याला दवाखान्या इथे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये आणल्यामुळे आम्ही त्याला सिव्हिल हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केल्यामुळे तिथे आल्यावर डॉक्टरने सदर असे असे झाले म्हणून सांगितल्यावर चक्कर आल्यावर म्हणजे डॉक्टरने सदर सांगितले, सदर ही व्यक्ती त्यांनी मयत झालेली आहे म्हणून सांगितले, हे घोषित केलेले आहे। त्यांच्या घरी एक मुलगा आणि एक मुलगी व त्यांची आई, त्यांच्या घरी आता त्याच्या कुटुंब असल्यामुळे त्याच्या फक्त त्या कुटुंबाला पुनर्वसनासाठी काहीतरी मस्ती महामंडळाकडून प्रमुख पुनर्वसन करावे ही आमची माझी विनंती। मी भाऊ या नात्याने सांगतो, मी त्याची पुनर्वसन व्हावी ही विनंती आमची। सध्याचे आंदोलन चालू आहे, त्या आंदोलनामुळे काय फटका बसला का असं वाटतं? त्या आंदोलनात आता काय माझा लाख मोलाचा भाऊ गेला, जो फटकाच बसल्यासारखं झालेलं आहे मला। कारण त्याच्या त्याला आता त्याच्या घरी प्रमुख करता पुरुष कोणीही नाही। शासनाकडे काय मागणी? शासनाकडे मागणी आहे आम्ही त्यांच्याकडे फक्त त्याच्या कुटुंबाचे पुनर्वसन व्हावे, त्यांच्या मुलामुळांना काहीतरी सपोर्ट मिळावा, त्यांचे भविष्य सुखद जाऊ दे हीच आमची विनंती आहे, दुसरं काही नाही। सांगली स्टँडवर मी काम करतो। आर्यन पाटील ह्या आज आम्हाला कळाल्यावर आम्ही इथं सिव्हिलला आलो, तर काय झालं, मित्र आहे आमचा तो, आम्ही 15-16 वर्षे एकत्र काम केलेत, त्यामुळं आम्हाला ही बातमी कळायला आम्ही इथं आलो। आम्ही उपोषणासाठी सांगली स्टँडवर बसलो होतो आणि आता आमची इच्छा स्टँडवर त्यांना घेऊन जावं आणि हार तिथं बरेच लोक बसलेले आहेत, आमचे चालक वाहक लेडीज म्हणजे वर्कशॉपचे लोक सगळे असं लोक आहेत भरपूर, कारण त्यांच्यासंग जे 16-17 वर्ष हसतमुख काम केलेले आहेत। मग आमची एवढीच इच्छा आहे की त्यांनी स्टँडवर त्यांना घेऊन जावं ही आमची इच्छा होती। आता बघा त्यांच्या पाहुण्यानं विचारून ठरवूया काय झाले। त्यांनी 5-6 दिवस झाले, त्यांना विचारलं मी घरातल्यांना, बहिणीनं फोन केला होता, ते म्हणले 5-6 दिवस झालं जरा टेन्शनमध्ये आहेत आणि त्यांना काय म्हणजे हे होईना त्रास व्हायला लागला आहे। मग मी म्हटलं कुठं आहेत आज, ते म्हटले दवाखान्याला गेलेत। आता दवाखान्यात गेल्यानंतर आता ते आम्हाला इथं कुठे गेलेत बघित म्हणजे विचारलं असता मित्राला, तो म्हटला सिव्हिलमध्ये आणलं आहे। मग आम्ही आलो इथं मित्राला फोन केला, ते म्हटलं वारलेत। आता काय 2-3 दिवस झाले हा विषय चालत आहे, 3-4 दिवस झालं की संघटनेचा आणि संपाचा जो विषय चालला आहे त्या टेन्शनमुळं बहुतेक हे घडलं असं। सांगली शहर डेपोतील वाहनचालक कंडक्टर आहेत राजेंद्र निवृत्ती पाटील, वय 46, राहणार कोल्हापूर, यांचा आज सकाळी त्यांच्या राहत्या घरी त्यांना अचानक छाती दुखायला लागल्याने त्यांना उपचाराकरता सिव्हिल हॉस्पिटल येथे आणलं होतं। सिव्हिल हॉस्पिटल येथे आणण्यादरम्यान त्यांना
दाखल करण्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झालेला आहे आणि त्यांचा हृदयविकाराने मृत्यू झालेला आहे. त्यांचं पोस्टमॉर्टम झालेलं आहे. त्याबाबत सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आलेली आहे आणि त्या प्रकरणाची चौकशी चालू आहे. आणि आता हे पोस्टमॉर्टमनंतर त्यांचा मृतदेह जो आहे त्यांच्या नातेवाईकांच्या ताब्यात देऊन ते अंत्यविधीकरता त्यांच्या मूळ गावी कोल्हापूर येथे घेऊन जाणार आहेत. सदर प्रकरणी येथे शहरामध्ये कोणताही तणावाचं वातावरण नाही आहे. सर्व शांतता आहे.